नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बघा आपण काही मराठी व्याकरणाचे प्रश्न डिस्कस करणार आहे. आपल्याला प्रत्येक प्रश्नामध्ये 3 सेकंदाचा वेळ मिळणार आहे, त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे. चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे, पर्यायी उत्तरामधील लक्षणार्थ सूचित करणारा शब्द कोणता आहे? आमच्या दारावरून हत्ती गेला. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, तर पटकन आन्सर द्यायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. पर्यायी उत्तरामधील लक्षणार्थ सूचित करणारा शब्द ओळखायचा आपल्याला. तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2, दारावरून. आमच्या दारावरून हत्ती गेला, हे काय बघा लक्षणार्थ सूचित करणारा शब्द आहे. पुढचा प्रश्न आहे, समानार्थी शब्द ओळखायला लावला आपल्याला. तर हिरमोडचा समानार्थी शब्द कोणता आहे? कोणता हिरमोड समानार्थी शब्द? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2, विरस. हिरमोडचा समानार्थी शब्द कोणता आहे? विरस आहे. पुढचा प्रश्न आहे, राव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडला लावला आपल्याला. राव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. व्हेरी व्हेरी आयएमपी प्रश्न आहे, राव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, रंक. राव या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? रंक आहे. 4 नंबरचा प्रश्न काय बघा, दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो, या अर्थाची म्हणवळ का? व्हेरी व्हेरी आयएमपी प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? दुर्जन माणसाची संगत केल्यास प्रसंगी जीवालाही धोका निर्माण होतो. पटकन आन्सर द्यायचा, आपल्याला 3 सेकंद मिळतील. पटकन ओळखायचे आपल्याला. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2, असंघाची संघ आणि प्राणाशी गाठ. चला 5 नंबरचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती बघू शकता. मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय शोधायचा आपल्याला. मिशांना तूप लावणे, कशाला तूप लावणे? मिशांना तूप लावणे या वाक्प्रचाराचा योग्य पर्याय शोधायचा. चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल. ऑप्शन क्रमांक 1, उगीच ऐट करणे. उगीच ऐट करणे. पुढचा प्रश्न आहे, रात्री हिंडणारे या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखायचा. काय प्रश्न आहे आपला? रात्री हिंडणारे. पटकन आन्सर द्यायचं, 3 सेकंद मिळणार आहेत आपल्याला. रात्री हिंडणारे काय असतात? तर त्यांना शब्द समूहासाठी काय? निसाचर, नाही तर म्हणतात हिंड फिरे. रात्री हिंडणारे काय? हिंड फिरे नाही, निसाचर. पुढचा प्रश्न आहे, पुढील पर्यायातून अचूक शब्द लिहा. काय प्रश्न आहे आपला? पुढील पर्यायामधून अचूक शब्द ओळखायचा आपल्याला. पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, सहाय्यक. सरळ सरळ शब्द आहे आपला सहाय्यक. पुणे यासारखी आपला हा प्रश्न आला होता बघा, सहाय्यक शब्द. बऱ्याच जणांचा चुकला असेल, काही नाही असं लिहिलं असेल, परंतु असा शब्द आहे तो. सरळ सरळ शब्द आहे सहाय्यक. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे अनअकॅडमीबद्दल. अनअकॅडमी हा भारतामधील सर्वात मोठा टॉप एज्युकेशनल प्लॅटफॉर्म बनलेला आहे. आणि हे ॲप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी बघा, तुम्हाला प्ले स्टोअरमध्ये जाऊन अनअकॅडमी सर्च करून, अनअकॅडमी लर्निंग ॲप सर्च करून काय करायचं आपल्याला? डाउनलोड करायचं आहे. आणि बघा, तुम्ही कोणता पण कोर्स घेतला त्या ठिकाणी म्हणून क्लास लावले, तर 10% सूटसाठी आपला तुम्ही कुपन कोड यूज करू शकता. कुपन कोड कोणता आहे आपला? SMB 2020. SMB 2020, लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आपण जर MST CET ची तयारी करत असाल, तर तुमच्यासाठी एकदम अशी खुशखबर आहे. कारण की बघा, MST CET चे टॉप एज्युकेटर्सकडून आपल्याला शिकायला मिळणार आहे. बघू शकता तुम्ही स्क्रीनवरती हे कोणते कोणते चॅप्टर शिकणार आहे, सगळं आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सर्व याच्या लिंका टाकलेल्या आहेत, त्यावरती क्लिक करून तुम्ही यांचे काय करू शकता? क्लास लावू शकता. बघा, वेगवेगळे विषय, ज्यांचा ग्रुप PCM असेल, काहींचा PCMB असेल, तर सगळी माहिती बघा आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. तर बघू शकता तुम्ही फिजिक्सला कोणते सर आहेत, त्याच्याबरोबर सगळं आपल्याला मराठीमधून सुद्धा अवेलेबल आहे, हिंदीमधून बॅचेससुद्धा अवेलेबल आहेत. आपल्याला ज्या भाषेमधून प्रॅक्टिस करायची असेल, त्या सगळे भाषेतले आपल्याला या ठिकाणी काही अवेलेबल आहे माहिती. बरोबर मित्रांनो, तुम्हाला जर MST CET चे क्लास लावायचे असतील आणि तुम्ही जर कोणतं पण सबस्क्रिप्शन घेतलं, तर 10% सूटसाठी आपला तुम्ही कुपन कोड यूज करू शकता. तर आपला कुपन कोड कोणता आहे? SMB 2020. कोणता आहे? SMB 2020. कुपन कोड यूज करून तुम्ही 10% यावरती काय करू शकता? सूट घेऊ शकता. तर बघू शकता तुम्ही कशा प्रकारचे मॅथमॅटिक्सचे क्लास आहेत, तुम्हाला सगळे टॉप एज्युकेटर्सकडून आपल्याला शिकायला मिळणार आहे. खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण सगळी माहिती टाकलेली, त्यावरती क्लिक करून जॉईन करू शकता. चला 8 नंबरचा प्रश्न आहे, मराठी वर्णमालेतील ह हा कोणता वर्ण आहे? हा कोणता वर्ण आहे? तर सर्वांनी बरोबर चॉईस करायचा. आता हा कोणता वर्ग आहे? तर बघा, हा प्राणी, मोठा प्राणी हा, लक्षात ठेवा. ह पुढचा प्रश्न आहे बघा, रंग अधिक छटाबरोबर काय? रंग अधिक छटाबरोबर पटकन आन्सर ओळखायचं, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. रंग अधिक छटाबरोबर काय? ऑप्शन क्रमांक 2, रंग छटा. काय? रंग छटा उत्तरीन आपलं. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती, 10 नंबरचा प्रश्न बघू शकता. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, या विधानातील अधोरेखित शब्दाच्या नामाचं कार्य ओळखायचं आहे. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, या विधानातील अधोरेखित शब्दाच्या नामाचं कार्य ओळखायला लावलं आपल्याला. पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. तुमचा मुलगा कुंभकर्णच दिसतो, पटकन आन्सर द्यायचं. राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक 2, सामान्य नाम. याच्यामध्ये कोणतं? सामान्य नाम.
11 नंबरचा प्रश्न काय, ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचं आहे? ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू हे उदाहरण कोणत्या अलंकाराचं आहे? पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल. ऑप्शन क्रमांक 2 उत्प्रेक्षा काय, उत्प्रेक्षा अलंकाराचं उदाहरण आहे. पुढचा प्रश्न आहे अभ्यस्त शब्द ओळखा. काय प्रश्न आहे आपला, अभ्यस्त शब्द ओळखायला लावलेला आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 आंबट चिंबट. हा काय अभ्यस्त शब्द आहे, आंबट चिंबट. 13 नंबरचा प्रश्न काय बघू शकता, स्वातंत्र्य युद्धाच्या काळात देशभक्तांनी भोगलेल्या तुरुंगवास म्हणजे राष्ट्रहितासाठी दिलेली अग्निपरीक्षाच होती. या विधानातील अग्निपरीक्षा या शब्दातून कोणता अर्थ व्यक्त होतो? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. तर बघा राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 1 लक्ष्यार्थ अर्थ उपयुक्त होतो. म्हणजे काय होतो, लक्ष्यार्थ अर्थ व्यक्त होतो, उपयुक्त नाही व्यक्त होतो. पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखायचा आपल्याला. पुढीलपैकी न जुळणारा शब्द ओळखायचा, चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी देव. पुढीलपैकी न जुळणारा शब्द कोणता आहे, तर देव आहे. चला पुढचा प्रश्न आहे दुष्काळ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. काय प्रश्न आपला, दुष्काळ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द ओळखायला लावले आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 सुकाळ. दुष्काळ या शब्दासाठी विरुद्धार्थी शब्द कोणता आहे, सुकाळ. पुढचा प्रश्न आहे या टोपीखाली दडलंय काय, या टोपीखाली दडलंय काय, यामध्ये काय दिलेलं आहे, टोपीखाली जोडून आलेलं आहे. जुडून आल्यावर काय म्हणतो आपण, योग्यच असतं ते. जुडून आलं म्हणजे शब्दयोगी हवी, लक्षात ठेवा. 17 नंबरचा प्रश्न आहे, कायमस्वरूपी बघत असाल तुम्ही, मरावे परी कीर्तिरूपी उरावे या वाक्यातील परी या शब्दाने कोणते उभयनो अव्यय सूचित झालेले आहे. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 न्यूनत्वबोधक उभयनवी अव्यय. काय, न्यूनत्वबोधक उभयनवी अव्यय. 18 नंबरचा प्रश्न काय बघा, केवल प्रयोगी अव्ययचे एकूण किती प्रकार आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे बघा, केवल प्रयोगी अव्ययांचे एकूण किती प्रकार आहेत. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 9 प्रकार आहेत. किती, 9 प्रकार. 20 नंबरचा प्रश्न आहे पुढील शब्दाचे लिंग ओळखा. विदुषी, विदुषीचं लिंग ओळखायचं आपल्याला. तर बघा सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल ऑप्शन क्रमांक 3 स्त्रीलिंगी. काय आहे, स्त्रीलिंगी. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 21 नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखायला लावलेत आपल्याला. काय, खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखायचे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 चाची चेच्या. हे काय आहेत बघा, षष्ठी विभक्तीचे प्रत्यय. बोला पुढचा प्रश्न बघूयात आपण. 22 नंबरचा प्रश्न आहे किती उंच पर्वत आहे हा, विधानार्थी वाक्य काढायचं आपल्याला. किती उंच पर्वत आहे हा, विधानार्थी वाक्य. चला पटकन आन्सर द्यायचं, आपल्याला 3 सेकंद मिळतील. याच्यामधलं विधानार्थी वाक्य ओळखायचं आपल्याला. सर्वांनी बरोबर चॉईस करायचं आहे. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल ऑप्शन क्रमांक 4 हा पर्वत खूप उंच आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 23 नंबरचा प्रश्न बघू शकता, उद्देश व विधेय डॅशचे घटक होत. वरील रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरायचा आपल्याला. उद्देश व विधेय डॅशचे घटक होत, वरील रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा. चला पटकन आन्सर द्यायचं आहे, आपल्याला 3 सेकंद मिळणार आहेत. राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक 1 वाक्य. लक्षात ठेवा उद्देश व विधेय हे वाक्याचे घटक होत. लक्षात ठेवा वाक्याचे घटक होत. 24 नंबरचा प्रश्न आहे शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आपल्याला. शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3 नवीन कर्मणी प्रयोग आहे. कोणता, नवीन कर्मणी प्रयोग. 25 नंबरचा प्रश्न आहे खालील पर्याय उत्तरातील योग्य उत्तर कोणतं आहे. खालील पर्याय उत्तरातील योग्य उत्तर कोणतं, तर बघा आपलं पर्याय काय, अव्यय भावसामासा डॅश. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, चला पटकन आन्सर द्यायचं. तर बघा अव्यय भावसामासामध्ये पहिले पद प्रमुख असते, पहिले पद प्रमुख असते. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 26 नंबरचा प्रश्न आहे खालील वाक्यात शेवटी विरामचिन्ह द्यायचं आहे. सुनील शाळेला का जात नाही, सुनील शाळेला का जात नाही, प्रश्न विचारलाय म्हणून प्रश्नचिन्ह. पुढचा प्रश्न कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणतं होईल. कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणतं होईल. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे, कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणतं होईल. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 कुलीन. कुल या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणतं होईल, कुलीन होईल. 28 नंबरचा प्रश्न आहे योग रूढी योग रूढ कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत. काय प्रश्न आहे आपला, योग रूढी योग रूढ कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहे. पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 1 अभिदा. योग रूढी योग रूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत, अभिदा शब्दशक्तीचे प्रकार आहेत. सूर्य या अर्थी पुढील शब्द वापरत नाही. काय प्रश्न आहे आपला, सूर्य या अर्थी पुढील शब्द वापरत नाही. कोणता शब्द वापरत नाही,
राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4 सुधांशु. कोणता? सुधांशु हा शब्द वापरत नाही. पुढचा प्रश्न बघूयात आपण. विधायकच्या विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? पटकन आन्सर द्यायचं. आणि मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. विधायकच्या विरुद्धार्थी शब्द कोणता याचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. पीडीएफसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि आपलं दुसरं एक चॅनल आहे यस शुभम बनसोडे नावानी, त्यावर आपण डेली करंट अफेअर्स टाकत असतो, त्याला सुद्धा सबस्क्राईब करू शकता.